शंभू 11 विरुद्ध टीएमपी बाबा, बॉल गए सर, बॉल दे सर, बॉल यस स्टार्ट पांच ओवर यस यस पांच ओवर अतिशय सुंदर असा सामना आता पाहायला मिळत आहे। दिवसातला शेवटचा सामना असेल हा। आणि सुंदर असा फटकार लेग साइडच्या दिशेने, एक धाव चार धाव, अतिशय सुंदर असा शॉट विनय मोहितेच्या बॅटिंगमधून। आपण सकाळी पाहिलं होतं रिव्हर्सचा चौकार मारलेला होता, रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न केलेला होता विनयने। आता बैठक मारतोय, चार धावा, संघाचं खातं उघडतोय। समीर पाटील, दिवसभरातला मगाचा अतिशय सुंदर असा सामना, शेवटच्या क्षणापर्यंत वाटत नव्हतं की कुठचा मॅच कुठली टीम जिंकेल। आणि हंडे, हंडेचा अतिशय चांगलासा क्षेत्ररक्षण करतो हंडे, परंतु थ्रो बघा रॉंग एंडला गेला जातोय। बॅट सुटते विनय मोहितेच्या बॅटमधून। सुंदर असा बॉल, समीर पाटील हा बंदर पकड 11 या संघाचा संघमालक आहे, जी आपण एसपीएलला सीपीएलला जी मॅच आहे त्याचा ओनर आहे बंदर पकड 11चा। टीएमपी बाबाहून अतिशय सुंदर असं पॉवर प्लेचं षटक घेऊन येतो तो, म्हणजे समीर आणि विनय मोहिते। अतिशय सुंदर असा बॉल, निर्धाव चेंडू, पोलाड छोटा पोलाड आहे हा, आपण पाहिलं होतं सकाळी मोठ्या पोलाडने खूप चांगली फलंदाजी केलेली होती। तरी शंभू हा संघ अतिशय जोरदार संघ आहे, प्रमोद आहे, विनय आहे, चिरे आहे, डॉक्टर अनिल नाही आहेत। डॉक्टर अनिल अतिशय चांगले असे लेग ब्रेक गोलंदाज आहेत। पोलाड आणि हा वन बाउन्स, यस यस वन बाउन्स सर, वन बाउंस, यस यस चार रन। पाच चेंडू 11 धावा, अतिशय सुंदर अशी बॅटिंग करतोय तो, म्हणजे छोटा पोलाड आणि विनय। पॉवर प्लेचं षटक अतिशय चांगल्या गतीने चाललेलं। पुन्हा एकदा निर्धावाचा चेंडू, धाव संख्या झालेली आहे 1 ओव्हर 11 रन। विनय मोहिते आणि अभिषेक डिसले, अतिशय सुंदर असा बॉल, निर्धाव चेंडू जातोय। अभिषेक डिसले खूप चांगली गोलंदाजी करतो, टीएमपी बाबा मधून खेळतोय। समीर सकाळी नव्हता तरी देखील टीएमपी बाबा हा संघ एक मॅच जिंकलेला होता।
आत्तापर्यंतच्या आपण पाहिलं असेल सकाळी संजय 11 जिंकलेला आहे, मोर्या 15 जिंकलेला आहे, आणि हा वाईट चेंडू होता परंतु काहीच गरज नव्हती चेस करायची बॉलला. धावसंख्या होत आहे 12, 2 चेंडू 12 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आणि हंडे, वाकंडा फॉर एव्हर. हंडे, हंडेचा गडबड होते. हंडे प्रॅक्टिसला खूप चांगली फलंदाजी करतो, गोलंदाजी करतो, चांगलं क्षेत्ररक्षण करतो, परंतु मॅचमध्ये त्याला तेवढं करावं लागेल कारण की खूप चांगला असा क्रिकेटबद्दल त्याचं प्रेम आणि खूप चांगला असा खेळाडू आहे हंडे. व्हॉट अ शॉट, सुंदर असा शॉट, परंतु यस. आणि 6 धावा, अतिशय सुंदर असा शॉट विनय मोहितेच्या बॅट मधून. धावसंख्या होत आहे 19, 4 चेंडू 19 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो. ओमकार पाटीलचा, टीएमपी बाबा या संघातून खेळतो ओमकार पाटील, अजिंक्य पाटील यांचे छोटे बंधू. संदीप चव्हाण आपण स्टेजची संपर्क साधायचा. संदीप चव्हाण अतिशय सुंदर असा बॉल, निर्धाव चेंडू, पोलार्डला जमत नाहीये. पोलार्ड अतिशय प्रेशर मध्ये कारण की पॉम्सी आहे मागे, त्याचबरोबर चिरी आहे स्वतः, त्यामुळे जरा अटॅक करावा लागेल. धीरज चव्हाण खास सकाळी एसपीएलला जर्मनी मधून आलेले आहेत खास खेळण्यासाठी. धीरज चव्हाण आणि गोइंग गोइंग आणि गॉन विनय मोहिते. व्हॉट अ शॉट, अतिशय सुंदर असा फटका विनय मोहितेच्या बॅट मधून. जोपर्यंत विनय मोहिते आहे, विनय आहे, प्रमोद आहे, तोपर्यंत मॅच अजून जबरदस्त मॅच होणार आहे. विनय शंभू 11 सकाळी देखील आपण पाहिलं 60 धावा केलेल्या होत्या. बाबाजी अतिशय चांगला असं क्षेत्ररक्षण करतो बाबाजी. सुंदर असा बॉल, शंभुलन कुठे, पॅवेलियन कुठे आपलं तेच कळत नाहीये. आणि बाद होतो धीरज, चांगली अशी गोलंदाजी करतोय. चिरी का पॉम्सी, यस चिरी, चिरी देखील आपण पाहतो सकाळी खाली, सॉरी कालच आलेला आहे चिरी खास एसपीएल साठी. वेल प्लेड विनय, अतिशय सुंदर अशी बॅटिंग करतो विनय. हो, उलटा शॉट मारण्याचा प्रयत्न चिरीचा, रिव्हर्स, परंतु डेंजर फलंदाज आहे चिरंजीवी.
आपण पाहिलं तो एक सीपीएल झालेले होते, चार चेंडू चार षटकार मारलेले होते चिरंजीवीने, खूप साऱ्या प्रॅक्टिस मध्ये चिरंजीवी. यस ऑब्जेक्शन मागितलेलं आहे. यस धीरज प्लीज, अंपायर लक्ष ठेवायचं आहे. चांगला सा बॉल, चांगला सा क्षेत्ररक्षण. ओमकार देखील खूप चांगला सा क्षेत्ररक्षण करतो. ओमकार मला वाटतं टीएमपी बाबा मध्ये ओमकार आहे. ओमकार हंडे, ओमकार बारवे, ओमकार यन्नुनवार, ओमकार पाटील, जवळपास चार ते पाच. ओम गाडगे, ओम इलेवन आहे वाटतं. सुंदर असा मारण्याचा प्रयत्न होता स्टेप आउट करून, परंतु वाईट धाव, अतिरिक्त धाव. धावसंख्येत एक ने वाढ, धावसंख्या होत आहे 27 सॉरी 28. यावेळेस मलिंगा काय आज चालला नाहीये, त्याला मला वाटतं पोझिशन त्याची वन डाऊनची पोझिशन होती. ओमकार हांडे बघूया काय करतो. ओमकार हांडेचं चांगलं सशस्त्ररक्षण, परंतु नाही एक धाव. समीरला काहीतरी करावं लागेल, कारण की दोन्ही राईटी खेळाडू आहेत. ओमकार हांडेला अतिशय डेंजर झोन मध्ये ठेवलेलं आहे अभिषेक डिसलेला देखील, कारण की ओमकार हांडेकडे जेव्हा बघतोय आपण सगळे बॉल ओमकार हांडेकडे आहेत. मगाचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता तो म्हणजे रोहित कदम. पॉम्सी, पॉम्सी अजून जोपर्यंत विकेटच्या बाहेर आहे तोपर्यंत टीएमपी बाबाला असं वाटत असेल की यस चालेल आपल्याला, कारण की खूप डेंजर धावसंख्या झालेली आहे 30. यस दोन षटक बाकी आहेत. गोलंदाज आहे तो म्हणजे अभि, त्यानंतरचा षटक असेल तो म्हणजे समीरचा असेल कदाचित. बघूया काय करतो अभिषेक डिसले. मारण्याचा प्रयत्न, परंतु बघूया काय करतो. हिट, ओ याला म्हणतात बॅकअप. आणि हा बघा पोलार्ड गडबड करतोय चिरी. यस पोलार्डची विकेट घेणं गरजेचं आहे का, कारण की पॉम्सी येतोय आता. नक्कीच पॉम्सी येणार, मगाशी पाहिलं होतं सकाळच्या सत्रात आपण 36 धावा केलेल्या होत्या पॉम्सीने. डेंजर फलंदाज प्रमोद भोसले, सगळ्यात लॉंगेस्ट सिक्स मारण्याचा खेळाडू आहे. खूप सारे चौकार षटकार खूप सारे रेकॉर्ड्स आहेत. प्रमोद भोसले खूप जुना खेळाडू आहे. शंभू इलेव्हनला गोलंदाज नाहीये. डॉक्टर अनिल यांनी फॉर्म का नाही भरला तेच कळत नाहीये. लेग ब्रेकची गरज आहे शंभू इलेव्हन या संघासाठी, आणि नक्कीच मोर्या 15 या संघात खेळलेच असते ते. पॉम्सी बघूया काय करतोय. पॉम्सीला जे पाहिजे होतं संदेशला देखील एवढंच बॉल पाहिजेत. 12 बॉल, 13 बॉल, 15 बॉल, शेवटचे 15 मध्ये चार पाच षटकार देखील खूप चांगला मारू शकतो. चावी ऑफिशियल स्कोरर आहेत ते म्हणजे बंटी बोरगे. खूप चांगले असे फलंदाज आहेत, पण फलंदाजीला का नाही आले तेच कळत. पॉम्सी गोइंग गोइंग आणि गॉन, अतिशय लांब. म्हटलेलं होतं हा खेळाडू जोपर्यंत ग्राउंडच्या बाहेर आहे तोपर्यंत टीएमपी बाबासाठी खूप महत्वाचा असेल, आणि त्यांची विकेट का घेतली मगाशी बाबाजीने हे आता कॅल्क्युलेशन आता गडबड होते बहुतेक. पॉम्सी बघूया काय करतोय. डेंजर खेळाडू आहे, आपण बघतोय, आपण खूप साऱ्या मॅचेस बघतोय एसपीएल मध्ये. डेंजर खेळाडू आहे म्हणजे तो म्हणजे पॉम्सी.
यस, कारण की शफल झालेला आहे, फुल वाइड आहे, शफल झाल्यानंतर फुल वाइड येतोय, त्यामुळे पॉम्सीला कॅल्क्युलेशन करावं लागेल, कारण की बॉलर साठी हे गरजेचं आहे. शफल वाइड जर शफल होत असेल तर वाइड एक्सटेंड होतोय. निर्धाव चेंडू बघूया काय करतो अभिषेक ढिसले. ओ इनसाइड एज बाबाजीच्या हातातून जातोय. एक दोन आणि चार धावा इनसाइड, खूप मच नीडेड बाउंड्री फॉर शंभू इलेवन. धाव संख्या होत आहे 41. अजून एक चेंडू शिल्लक, 7 चेंडू बाकी आहेत, कारण की आपण सकाळी पाहिलं 60 धावा होत्या देखील शंभूला डिफेंड करता आल्या नव्हत्या. आणि हा कडक बॉलच्या खाली, परंतु पोचत नाहीये. पुन्हा एकदा ओमकारकडे, एकच रन झिरी पण देखील तेवढाच तुल्यबळ खेळाडू आहे, परंतु येस चालेल, नो वरीज. प्रमोदच्या बॅटीला लागलेले आहेत षटकार. संदीप चव्हाण आपण कुठे असाल तर कृपया करून स्टेजची संपर्क साधायचा आहे. आज संध्याकाळी ऑक्शन आहे, कृपया आपण जाऊ नका कुठे. आपले कर्णधार मलिंगा आहेत. समीर पाटकर मगाशी आपण पाहिलं तो मागच्या वर्षी असंच काही एक मॅच होती, मोरिया 15 वर्सेस सहकार 11. त्या मॅच मध्ये जवळपास 4 ओव्हर मध्ये 44 रन केले होते, परंतु समीरचं शेवटचं षटक होतं ते, म्हणजे 2 धावांचं निर्णायक षटक होतं ते, त्यास देखील लक्षात आहे. आणि समीर आत्ता काय होत नाहीये. आणि अतिशय सुंदर कॅच, व्हॉट अ कॅच, जबरदस्त जोरदार टाळ्या होत्या या कॅच साठी. व्हॉट अ कॅच, सुंदर असा कॅच, काही चुकी नाहीये प्रमोदची, काही चुकी नाहीये बॉलरची. डेंजर शॉट याला म्हणतात, कॅच, कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हणू शकतो आपण अभिषेकची. विनय चव्हाण यांच्याकडून रोख 101 रुपयांचं पारितोषिक लागलंय अभिषेक डिसले यांना. आणि त्यानंतर आपण सकाळी सुजित घोरपडेची देखील कॅच पकडली, दुसरी कॅच, परंतु ही जी कॅच होती ती अप्रतिम कॅच, अप्रतिम कॅच, नो डाऊट. प्रज्ञेश पवार सध्या त्यांचा आवाज बसलेला नाही, तर ते खूप चांगले कॉमेंट्री करतात. फक्त त्यांचा एकच या कॅच साठी गणेश मांढरे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक लागलेले आहेत. सुंदर अशी कॅच, गणेश मांढरे देखील हे कोनर आहेत. सुजित घोरपडे, ओ यॉर्कर बॉल, आणि अतिशय, व्हॉट अ फिल्डिंग, अतिएमपी बाबा, अतिशय सुंदर. मॅच मध्ये घुसताना म्हटलेलं होतं की यंग काय अतिशय सुंदर बघतोय. आता ओमकार हंडेला देखील आपल्याला अशीच काही फिल्डिंग करावी लागेल ओमकारला संघासाठी. बघूया काय करतो चिरी. डेंजर फलंदाज चिरंजीवी फळके, बघूया. येस, 3 आणि 4 हे खेळाडूंचं कॅल्क्युलेशन खूप गरजेचं आहे. कुठचा खेळाडू कधी मारतो हे कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे, त्यामुळेच वेळ लागतोय. पुन्हा एकदा समीर पाटकर फुल टॉस आणि 6, व्हॉट अ शॉट. एक हात तर ऋषभ पंत जसा पद्धतीने मारतो षटकार, त्याच शैलीचा एक षटकार पाहायला मिळतो चिरंजीवी फाळकेच्या बॅट मधून. एका हाताने फ्लो बघा आपण कंप्लीट केला शॉट त्याने, खूप अवघड असतं षटकार मारणं, चौकार मारणं, आणि एकदम इझिली धीरज चव्हाण याच्या दिशेला जातोय बॉल. धाव संख्या होत आहे 49 रन्स, 3 बॉल बाकी. चिरंजीवी आणि समीर बघूया काय होतंय. डेंजर असा सामना पाहायला मिळतो समीर विरुद्ध चिरी चिरंजीवी. हो गुगली बॉल, झोल बॉल, स्लोअर वन बॉल, निर्धाव चेंडू. समीर खूप अतिशय सुंदर असा हुशार गोलंदाज आहे. धाव संख्या होते 49, 49 रन्स. शेवटचे 2 चेंडू शिल्लक,
बघा काय करतोय चिरंजीवी। दिवसभरातला अतिशय सुंदर अशी मॅच चालू आहे आणि अतिशय सुंदर असा प्रयत्न, परंतु षटकार समीर पाटील बॉलच्या खाली होता, परंतु ते काही जमलं नाहीये। परंतु खूप मासा ट्राय होता, 100% ट्राय केलेला होता, एफर्ट्स मॅटर करतात। धावसंख्या झाले 55, अजून शेवटचा चेंडू चिरंजीवी। भरत मांढरे आपल्याला पाहायला मिळतात, भरत मांढरे देखील खूप असे चांगले गोलंदाज होते एकेकाळचे। आणि या देखो अतिशय सुंदर असा मारण्याचा प्रयत्न, परंतु झेलबाद होतोय चिरी। वेल प्लेड, धाव संख्या झालेली आहे 55, 56 रन। बॉल प्लीज, अंपायर बॉल घ्यायचा आहे। दिवसभरातला हा शेवटचा सामना असेल, जबरदस्त मॅच झालेली आहे आज दिवसभरात। वेल प्लेड चिरी, चिरी विनय प्रमोद डेंजर फलंदाजी, परंतु तितकीच चांगली करावी लागेल आता गोलंदाजी देखील। आपण पाहतो चिरंजीवी सातारवरून येतो, त्याचबरोबर राहुल पोलाड गोरेगाववरून येतो खास स्पेल खेळण्यासाठी, त्याचबरोबर छकुला देखील वाशिक साईडने येतो। त्याला खूप असा बिझी असतो त्या शेड्यूलमध्ये, परंतु खास SPL साठी सर्व काम करून सर्व 2 दिवस सुट्टी टाकून छकुला येतो मॅचसाठी खेळायला। त्याचबरोबर कल्याणवरून मनुका देखील येतो। असे चांगलेसे गोलंदाज फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात। जर्मनीवरून आले ते म्हणजे धीरज चव्हाण, खास सगळ्यात लांबून त्यांचाच रेकॉर्ड आहे। सेक्टर 8 वरून सुजित कदम, ओमकार हंडेला काहीतरी जरा चार्जिंग करावं लागेल। तब्बल 5 वर्षानंतर SPL मध्ये फॉर्म भरलेला होता सुजित यांनी, आणि पहिल्याच वर्षी त्यांना रिटर्न केलेले म्हणजे विनय मोहिते कॅप्टन कूल। सह्याद्रीचं मोठं ग्राउंड नव्हतं तेव्हा सुजित कदम यांची टीम होती, सगळं बॉक्स क्रिकेट आपण म्हणावं लागेल तर ते आपण पहिले चक्कीचे ते सुजित कदम यांनीच चालू केले होते। लालू असेल त्या संघच्या संघामध्ये, प्रशांत असेल, डेंजर संघ होता त्यांचा बॉक्सचा। चला पॉम्सी, आता गोलंदाज कोण? समीर आणि फलंदाजीला जातो तो म्हणजे अभी। सौरभ लेंबे डेंजर बॅट्समन आहे, सकाळच्या आपण पाहिलं 2 षटकार मारलेले सौरभ लेंबेने। संकेत भापकर हा देखील डेंजर फलंदाज आहे, परंतु सह्याद्रीचा करण मडवी आहे मला वाटतं आज खेळलेला ना मॅच मध्ये, यस मला वाटतं ओपनिंगला का नाही पाठवलं, तेच जरा लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन ठेवलं असतं, उद्या कदाचित ओपनिंगला मिळतील। आणि यावेळेस प्रज्ञेश पवारचं आपण जरा प्रमोशन केलेलं सहकार सुपरस्टार या संघाने, तशी साजेशी कामगिरी नाही झाली कारण की ते मॅच मध्ये जरा प्रॅक्टिस मध्ये नाही येत असं वाटतंय आम्हाला। SCPL ला मलिंगाचं मला वाटतंय पॉवर प्लेचं षटक घेऊन येत आहे विनय चव्हाण, आपण कुठे जाऊ नका, आपल्याशिवाय मॅच काय होणार नाहीयेत। आपल्याला ऑक्शनला SPL ला असतात मलिंगा, परंतु त्यांचं काहीतरी मोठासा पॅचिंग होत, मायग्रेशन होत। बाबाजी ओपनिंगला जातोय, गार्ड पाहिजे। सौरभ लिंबे यांचं वॉच कोणाकडे असेल तर कृपया करून, पोलार्ड प्लीज क्षेत्ररक्षण सजवायचंय। ओनर जरी प्रसाद देसाई असतील
कैप्टन जरी विनय मोहित असेल परंतु सगळं टेंशन आहे ते म्हणजे पोलार्ड वरती फिल्डर जमा करणं टी शर्टचा कलर चॉईस करणं टी शर्टचा लोगो बनवणं अतिशय असं टेंशन असतं ते म्हणजे पोलार्ड हो डिस्ले डेंजर वन बाउंस चार धावा अतिशय सुंदर अशी फलंदाजी करतोय अभी डिस्ले हेच हे लेफ्टीन बघायचंय षटकार मारणं तर खूप चांगलंच आहे परंतु एखाद्या लेफ्टीने ऑफ साईडला जर चौकार मारलं किंवा षटकार मारलं तर खूप बरं वाटेल अतिशय सुंदर असा शॉट वन बाउंस एक आणि हरी अतिशय सुंदर असा खेळाडू आहे हरीस पोलार्ड म्हटलं शंभू इलेव्हनचा कॅप्टन आहे विनय मोहिते ओनर आहे प्रसाद देसाई परंतु सगळ्यात जास्त टेन्शन असेल ते म्हणजे पवार छोटा पोलार्ड वरती असतं मोरिया 15 चं गुड लक आहे ते म्हणजे पांडा पांडा लक विनय चव्हाण फक्त लक मॅटर पांडामुळे तुम्ही कुठेतरी मागे पडला बाकी काहीच नाही पुन्हा एकदा चिरंजीवी गोलंदाज हो सुंदर असा बॉल बघूया का यस नोट अतिशय स्टेप आउट करून चांगला बॉल टाकतो चिरी फाळके इलेक्ट्रॉनिक्स यांची एक संघ असतो परंतु ते अवेलेबल आणि नॉन अवेलेबल याच्या पेचामध्ये त्यांनी ह्या वर्षी टीम नाही टाकली अतिशय सुंदर बॉल परंतु बॅटची कडा घेऊन जातोय तो बॉल सीमा रेषेच्या पार एक दोन तीन आहे चार धावसंख्या चार ने वाढ धावसंख्या होत आहे शंभू साठी खूप मच नीडेड विन खूप गरजेचा हाफ ओपन राहील पाच बॉल दहा धावा पाच बॉल दहा धावा झालेल्या आहेत पॉवर प्लेच्या षटका जवळपास पाच आणि दहा धावा काढणं म्हणजे खूप चांगलं असेल अजून देखील मॅच स्टील ऑन स्टेप आउट करतोय परंतु वाईट धाव अतिरिक्त धाव धावसंख्या देखने वाढ धावसंख्या होत आहे ऑफिशियल स्कोर आमचे ते म्हणजे बंटी बोरगे हे एसपीएलला आपण सीपीएलला आपण पाहिलं त्यांच्या बोली काय वाढलेली होती ओम साई इलेव्हन या संघाकडून त्यांना घेतलेले बंटी बोरगेना आणि गडबड गोंधळ परंतु सेफ सुजित सुजित कदम कडून काय मिस्टेक होणार नाही डेंजर खेळाडू आहेत सुजित कदम चांगलेसे खेळाडू आहेत सुजित जर त्यांनी कंटिन्यू क्रिकेट चालू असतं तर ते नक्कीच प्रोफेशनल मधनं खेळले असते परंतु सध्या कामाच्या व्यापामधून जवळपास चार ते पाच वर्षापासून क्रिकेटला संन्यास घेतलेला होता सुजितने नया गोलंदाज मगाशी पाहिलं तर प्रमोदने टाकलेलं पॉवर प्ले आता टाकतोय तो म्हणजे चिरी यावेळेस हा गोलंदाज शंभूने कुठचा गोलंदाज आणलाय यस अशीच टाकायची कॉलिंग सांगू सांगतो नाव काय
चिरील हाँ चिंतन ला संग याचं नाव काय आहे अक्षय नाव आहे का अक्षय माडी चिंतन यस ए हरीश त्यांची संघ असतो नाव काय बॉलर ते पॉम्सीला दे पाणी दे प्रमोदला दे प्रमोदला दोन मिनिट थांबायचं दोन मिनिट दोन मिनिट जरा तर गाडी लावायला जागा आहे का पहिले बघावं दोन मिनिट जरा बॉलर्स नेम प्लीज अक्षय माडिक यस गोलंदाज अक्षय माडिक शेकर आपण का गोलंदाजी केली नाही आपण एक वर टाकली का आपण यस नवीन गोलंदाज आणि पोलार्ड पोलार्ड साठी खूप तन मन आणि धन लावतोय हा पोलार्ड डेंजर खेळाडू आहे पोलार्ड ऋषी लेंबे आपण पाहिलं सकाळी खूप चांगली फलंदाजी करतो परंतु अजून त्या शैलीची फलंदाजी पाहायला मिळालेली नाहीये ऋषी कडून यस व्हाईट बॉल गोलंदाज पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आणि पोलार्ड पोलार्ड डेंजर अतिशय सुंदर अशी कॅच खूप महत्वाची विकेट होती टीएमपी बाबा डेंजर असा फलंदाज बाद होतो तो म्हणजे समीर ओमकार यन्नवार पुन्हा एकदा शॉर्ट बॉलवरून पोलार्ड पोलार्ड म्हटलेलं होतं या टीमचा केंद्रबिंदू आहे तो म्हणजे पोलार्ड जरी ओनर प्रसाद देसाई असतील जरी कॅप्टन विनय मोहिते असतील तर सगळे टीमचे व्यवहार असते ते म्हणजे पोलार्ड कडे असतात डेंजर खेळाडू आहे पोलार्ड
नो बॉल चिरंजीवी नॉट आउट विनय मोहिते पण आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपला माणूस भूषण विचारे या संघाकडून विनय चव्हाण असेल, त्याचबरोबर सूरज भोईटे, विनय चव्हाण, राहुल केदारी, डेंजर संघ असेल हा आपला माणूस भूषण विचारे. आपण पाहिलंच विनय चव्हाणनी पहिल्याच चेंडूवरती षटकार मारलेला होता, त्याच पद्धतीची ओपनिंग करायची असेल. चिरंजीवी धावसंख्या होता है 16, प्रेक्षक झालेले आहेत गोळा, याची देही याची डोळा. बाबाजीला टेंशन, तिकडे बघतो तो आपण पोलार्ड इकडे बघतोय तो, म्हणजे बाबाजी असे जे खेळाडू पाहिजेत आपल्याला प्रत्येक संघाकडे. ओ गोइंग गोइंग आणि बाद होतोय. हरीश काय सोडत नाहीये, खूप सेफ फिल्डर आहे. धावसंख्या होत आहे 16. अजून देखील अभि आहे. आपण मागाशी पाहिलेलं तर रोहित होता शेवटपर्यंत, त्यामुळे मॅच मध्ये होते त्याच पद्धती. जोपर्यंत अभि आहे तोपर्यंत टीएमपी बाबा अजूनही मॅच मध्ये आहे. 17 चेंडू 40 धावांची गरज. गणेश मांढरे यांना काहीतरी करावं लागेल आपल्या संघासाठी. भरत जाधव यांना देखील काहीतरी करावं लागेल, मंत्र काहीतरी करावं लागेल. आपण पाहिलेलंच सुशांत मांढरे यावेळेस पॉवर प्लेचं षटक घेऊन येणार होते, परंतु त्यांचे जरा इंजरी झालेले आहे, त्यामुळे जरा यावर्षी ते संघाच्या बाहेर जातात. ओ सुंदर असा शॉट ऑफसाइडच्या दिशेने, एक धाव पूर्ण. ओमकार पाटील सुंदर गोलंदाजी करतो. चिरी ही स्पर्धा जिंकायची असेल तर तुम्हाला चांगले फलंदाज व त्याचबरोबर चांगले गोलंदाज पाहिजेत. शंभुईलांकडे आपण बघतोय फलंदाजी आहेत, परंतु गोलंदाजी ची धुरा करायला लागणार आहे ती म्हणजे चिरीवरती, प्रमोदवरती. स्वतः चिरंजीवी यस, ओमकार पाटील आणि अभिषेक, बघूया काय करतो चिरी. ओ व्हॉट अ शॉट, जबरदस्त जबरदस्त डेंजर शॉट असेल हा. या ज्या शॉट वरून पुढच्या वर्षी ओमकार पाटील यांची बोली नक्कीच वाढेल, कारण की वाटलं नव्हतं हा खेळाडू खूप असं. बॉक्स क्रिकेट तो खूप चांगला खेळतो, परंतु ओव्हरम क्रिकेट पण त्याच शैलीने खेळतोय का बघावं लागेल. आणि नो बॉल आणि आणि ओ नो बॉल आणि एकच धावसंख्येत चेंज होती. मॅच पार्ट जरा चेंज होत, बदलतय. धावसंख्या झालेली आहे 26 रन 26, 14 चेंडू 30 धावांची गरज. अजून मॅच बाकी आहे,
जोपर्यंत अभि आहे तोपर्यंत मॅच अजून बाकी आहे, कारण की शेवटचा गोलंदाज नसणार हे कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे. ओ व्हॉट अ शॉट, जबरदस्त चाबुक शॉट आणि त्याचबरोबर मिस फिल्डिंग, काहीच चुकी नव्हती फिल्डरची, आउटफील्ड मध्ये गडबड, धावसंख्या झालेली आहे 30. मॅच स्टील ऑन, मॅच दोन्ही संघाकडे जाते, अजून टीएमपी बाबाकडे जाते. अजून धीरज देखील आहे, धीरज देखील डेंजर खेळाडू आहे धीरज. ओम आहे ओमकार बारवे आहे, सॉरी ओमकार हंडे. हर्ष निकम आहेत, बाबाजी देखील आहेत. यस, हाच आवाज आपल्याला पाहायचा आहे बाबाजी. मॅच मध्ये आहे अजून. ओ आणि जबरदस्त फिल्डिंग पोलार्डची, जोरदार टाळ्या होत्या त्या फिल्डिंग साठी. जबरदस्त पोलार्ड, व्हॉट अ फिल्डिंग, जबरदस्त. हाच षटकार वाचवतोय, मॅच वाचवतोय आपल्या संघासाठी. म्हटलं होतं की दिल आणि धडकन आहे या संघाची. पोलार्ड शंभू इलेव्हन या संघासाठी, कितीही बोली लावतात या खेळाडूसाठी. शेवटचा गोलंदाज कोण? अजून दोन दोन गोलंदाज आहेत 12 चेंडूत, 24 धावांची गरज, 12-24 मॅच अजून ही बाकी आहे. कुठे जाऊ नका, गेले असेल तर त्यांना बोलवा. 12-24 हंडे वाकंडा फॉरएवर्स. जोपर्यंत हे देखील खूप असं डेंजर. श्लोक श्लोक कुठे आहेत, श्लोक का दिसत नाहीयेत? पॉम्सी शंभूला पाहावं लागेल, विनयला थांबावं लागेल, काहीतरी विचार करावा लागेल चिरंजीवीला. जबरदस्त षटकार मारलेला होता, स्कोर झालेला आहे. बत्तीस झाले सर 12-24. याच्या नंतर न संघाचे धैगा विरुद्ध रेस्ट ऑफ सह्याद्री मॅच असेल. या मॅच नंतर संघाचे कर्णधार असेल ते म्हणजे विनय चव्हाण स्वतः, वैयक्तिक पहिलं, संघासाठी पहिलं, आणि गोलंदाज आणि फलंदाज देखील. धायगावचे पाहुणे देखील चालतील आपल्याला. अजिंक्य धुमाळ देखील आपल्या संघाकडून खेळू शकतो, रजत देखील खेळू शकतो. बरोबर विनय, रजत अजिंक्य देखील आपल्या संघाकडून खेळतील. बघूया पॉम्सी. ओ व्हॉट अ शॉट, जबरदस्त शॉट, जबरदस्त. पॉम्सीला काहीतरी करावं लागेल, विनय मोहितेला काहीतरी चर्चा करावी लागेल, चिरीला काहीतरी सांगावं लागेल. मॅच म्हटलेलं होतं भरत जाधव आणि गणेश मांढरेंनी फिरवलेली मॅच, सूत्र फिरवलेले आहेत माग म्हटलेलंच होत. पाटीलने मॅच फिरवली आहे, खरी मॅच फिरवली ती म्हणजे ओमकार पाटील. दोन षटकार मारलेले आहेत ओमकार पाटीलने. बघूया पॉम्सी पुन्हा एकदा. हो वाईट चा बॉल होता, परंतु होय वन बाउन्स आउटफील्ड, तेवढी नाहीये गडबड होते, गोंधळ होत आहे, परंतु नाहीये. तीन धावा जातात वाटतं. हो जबरदस्त, व्हॉट अ मॅच, व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. नाही रन होतीच ही नक्कीच. तीन धावा झालेल्या धावसंख्येत 3 ने वाढ, धावसंख्या होत आहे 41 रन्स. आज आपण सकाळपासून पाहिलं सागरची बॅटिंग असेल, राहुल पोलार्डची, अभिषेक डिस्लेची कॅच, सुजित घोरपडेची कॅच, डेंजर. आज खूप सुंदर अशा आपल्याला मॅचेस पाहायला मिळाल्या. पोलार्डची फिल्डिंग देखील, सुजित कदम यांचा असा सर्कलमध्ये स्वतः कव्हर्सला. बाबाजी यस,
विनय मोहितला काहीतरी करावं लागेल. 10 चेंडू 15 मॅच अजून बाकी आहे. आपण मगाशी पाहिलेलं होतं रियल फाइटर या संघाकडून शेवटपर्यंत मॅच खेचलेली होती. अशीच काही मॅच पाहायला मिळते आता. लिंबू लावतोय पॉम्सी. जबरदस्त स्टेप आउट वरून 1-2-3-4 धावा. डेंजर डेंजर. केतन भंडारी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आपल्याला बंदर पकडी लावून या संघाकडून पुढच्या शनिवार रविवारी अभिषेक ढिसले देखील असेल त्या संघाकडून. प्रमोद भोसले देखील असेल. फुल टॉस आणि 4 धावा. धाव संख्या 4 ने वाढ. संघाचं पारड जात आहे ते म्हणजे टीएमपी बाबा या संघाकडे. शक्य परंतु अशक्य असा होता सामना. ओमकार पाटीलने 2 षटकार मारले. मॅच फिरवलेली होती. 8 चेंडूत 7 अजूनही मॅच बाकी आहे. बघतोय मी, बघूया काय होतंय. आणि हा जबरदस्त चौकार अभिषेक ढिसलेच्या बॅट मधून. धाव संख्या 4 ने वाढ. विनय चव्हाण प्लीज, आपण टॉस साठी यायचंय. त्याच्यानंतरचा सामना सात चेंडू 3 संदीप चव्हाण प्लीज टॉस साठी यायचंय. संदीप चव्हाण प्लीज, नाराज होऊ नका. खूप साऱ्या स्पर्धा असतात. प्रत्येक वेळेस आपला संघ जिंकणं म्हणजे काय असं नसतं. रेस्ट ऑफ सह्याद्री विरुद्ध दहीगाव. रेस्ट ऑफ सह्याद्री टीम लवकर टाका, नाही तर तुम्हाला काय भेटणार नाही. निखिल तिसरी. पिंपोटचा पण चालतो आपल्याकडे. आणि 4 धावा. मॅच इज संपलेले आहे. व्हॉट अ मॅच. टीएमपी बाबा मगाशी म्हटलं 18 बॉल 40 धावांची गरज असताना शक्य परंतु अशक्य असं होतं. संदीप चव्हाण प्लीज टॉस साठी यायचे. संदीप चव्हाण टॉस साठी यायचे. रेस्ट ऑफ सुजित घोरपडे. सुंदर अशी कॅच घेतली आपण. असंच काही लक्ष ठेवा.